शिवडी नाभाशिवा ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी 250 रुपये टोल निश्चित, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय। रामाबद्दलच्या वक्तव्यावरती जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त, वक्तव्यावरती आजही ठाम, आजकाल अभ्यासाला नाही तर भावनांना महत्व असल्याचं आव्हाडांचं मत। रोहित पवार लहान, त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, सामाजिक प्रश्नांमध्ये पक्षाच्या पाठिंब्याचीही आवश्यकता नाही, आव्हाडांचं स्पष्टीकरण। जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याच्या विरोधात घाटकोपरमध्ये भाजपचं आंदोलन, नाशिकमध्ये साधू महंतांकडून तक्रार दाखल, तर पुण्यामध्ये भाजपचं तिरडी आंदोलन। सिल्लोडमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजांवरती लाठीमार, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या आदेशानंतर लाठीचार्ज, टीकेनंतर सत्तारांकडून दिलगिरी व्यक्त। कोरोनाची लागण झाल्यास 5 दिवस विलगीकरणामध्ये राहण्याचा कोविड टास्क फोर्सचा सल्ला, राज्यातील कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 862 वर। मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही अंगणवाडी सेविका आंदोलनावरती ठाम, चर्चा निष्फळ, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार। शरद पवार गटाच्या शिर्डीमधल्या शिबिराचा आजचा शेवटचा दिवस, शरद पवारांसह सुप्रिया सुळे करणार मार्गदर्शन, आव्हाडांच्या वक्तव्यावरती काय बोलणार याची उत्सुकता। शिवडी नाभाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोड टोल फ्री ठेवा, आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विटद्वारे आवाहन। सायन्स स्टेशन समोरील धारावी कनेक्टर पूल पाडण्याची तारीख आज जाहीर होणार, मुंबईकरांसमोर पुन्हा एकदा पूलबंदीचं संकट। राष्ट्रवादीचे आमदार पात्रता प्रकरणामध्ये आज दुपारी 3 वाजता सुनावणी, वेळेमध्ये सुनावणी पूर्ण करण्याचं विधानसभा अध्यक्षांच्या समोर आव्हान। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची आज बैठक, मराठा समाजाच्या मागासलेपणाच्या सर्व्हेचा आढावा घेणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।